भावी नववधूसह तीन ठार, अज्ञात ट्रकने दिली धडक, सात जखमी. मारेगावजवळ ट्रक आणि क्रुझर गाडीचा भीषण अपघात झाला. मंगळवारी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. चंद्रपूर येथील महाकाली देवीचे दर्शन घेऊन आपल्या गावी परत जात असताना मारेगाव पासून 1 किलोमीटर अंतरावर अक्षरा रेस्टॉरंट जवळ हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार हिंगोली जिल्ह्यातील बाळापूर येथील रहिवासी चंद्रपूर येथे लग्नानंतर महाकाली देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतीचा प्रवास करीत असताना मारेगाव येथील अक्षरा रेस्टॉरंट जवळ यवतमाळ कडून चंद्रपूरकडे जाणाऱ्या अज्ञात ट्रकने क्रुझर MH 34K 2438 या गाडीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यात 2 जण जागीच ठार तर 1 जण उपचारादरम्यान मृत्युमुखी झाला. इतर 7 जण जखमी आहेत. मृतकामध्ये लक्ष्मीबाई भारत उपरे वय 60 वर्ष, सानिका किसन गोपाळे वय 20 वर्ष, तर जखमीमध्ये राजनंदिनी सुनील पवार वय 4 वर्ष, साक्षी देवीदास उपरे नववधू वय 18 वर्ष, साधना कोडबाग गोंद्रे वय 35 वर्ष, पूजा शंकर उपरे वय 20 वर्ष, चंपाबाई बाबा पेंडलेवार वय 70 वर्ष या जखमींना नागपूर येथे उपचाराकरता रवाना करण्यात आले. घटनेचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे. रवी राऊत, यवतमाळ.